छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. नमस्कार, गट्टी गणिताशीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्रॅमर्स रूल याचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवतात हा भाग बघणार आहोत. दोन सायमल्टेनियस इक्वेशन घेते, आपण त्याला सोडवण्यासाठी कसा वापर करता येतो ते जाणून घेऊया. मी उदाहरण घेतलंय, 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. हे क्रॅमर्स रूलसाठी उदाहरण घेतलंय, सोडवायचंय आपल्याला. पहिली अट आपली अशी आहे की हे उदाहरण करताना दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असावं. म्हणजे कसं, म्हणजे ax + by = constant या पॅटर्न मध्ये ते लिहिलेलं असावं. आता हे त्या पॅटर्न मध्ये नाहीये का, आहे, पण आपल्याला असं डेसिमल किंवा फ्रॅक्शन घेऊन कॅल्क्युलेशन अवघड जाणार असतील तर आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाईड फॉर्म करून घेऊ शकतो, हे आपल्याला करता येईल. मग मी पहिलं काम करते, हे इक्वेशन आधी मला हवं तसं, हे मला असं डिनॉमिनेटरमध्ये बघून जरा सॉल्व्ह करायला अवघड वाटत असेल तर आपण ह्या सगळ्यांना सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये करून घेऊया. मी या इक्वेशनला 2 नी मल्टीप्लाय करते, 2x - 2y/2 = 1/2 × 2. मी का असं केलं, तर डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेत, मग न्युमरेटरमध्ये मल्टिपल आलं तर ह्या डिनॉमिनेटरमधले कॅन्सल होऊ शकतात आणि म्हणून मी हा बदल केला. मग आता माझं इक्वेशन आलंय 2x - y = 1. हे एक इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. हे दोन इक्वेशन वापरून मी सोडवणार आहे. मी बदल का केला, तर मला क्रॅमर्स रूल वापरून कॅल्क्युलेशन सोपे जावे यासाठी मी हा बदल केला आहे. मग मी इक्वेशन लिहिते, 2x + 3y = 2 आणि 2x - y = 1. लिहिताना बरोबर असं लिहा, एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय आणि कॉन्स्टंट येईल असं लिहा. आता मी छोटीशी आयडिया सांगते. हा जो एक्सचा कोइफिशियंट दिलेला आहे त्याला एक पिलर करूया. हा फक्त वायचा कोइफिशियंटला पिलर केलाय आणि हा कॉन्स्टंट. आता हा पहिला पिलर आहे याला म्हणायचं 1, हा दुसरा पिलर आहे याला म्हणायचं 2 आणि हा तिसरा पिलर आहे याला म्हणायचं 3. मी काय काय केले लक्षात घ्या, मी आधी सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्मॅटमध्ये लिहिलं, मला डिनॉमिनेटर नको होता म्हणून ते सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिलं. मग एक्स खाली एक्स, वाय खाली वाय आणि कॉन्स्टंट येईल असे लिहिले. एक्सच्या कोइफिशियंटला एक कॉलम, वायच्या कोइफिशियंटला एक कॉलम आणि कॉन्स्टंटला एक कॉलम केला. आणि आता एक नंबर पाठ करायचा आहे तुम्ही, 12 32 13 12 32 13. ओके, काय आहे त्याची मजा हे सांगते. आता मी 3 डिटर्मिनंट लिहिणार आहे, एक म्हणजे डी, दुसरा डीएक्स आणि तिसरा डीवाय. तर पहिला डी लिहून घेणार आहोत, त्याच्यासाठी माझा नंबर सांगतो, डी म्हणजे 12. मग मी लिहिणार आहे 12 म्हणजे 2 2 आणि 3 - 1. हा एक कॉलम लिहिला आणि हा एक कॉलम लिहिला, हा झाला माझा पहिला डिटर्मिनंट. आता मला लिहायचंय डीएक्स. पुढचा नंबर माझा आहे 32, म्हणजे तिसरा कॉलम आधी लिहायचा आणि मग दुसरा लिहायचा. तिसरा कॉलम 2 1 आणि हा आहे 3 - 1. हे माझे दोन डिटर्मिनंट झाले. आता तिसरा डिटर्मिनंट मी लिहिणार आहे डीवाय, आणि तुमच्या लक्षात आलं असेल आता माझा नंतरचा आकडा मला डीवाय लिहिण्यासाठी दिलेला आहे.
हा पहिला होता, दुसरा हा तिसरा, आता मला पाहिजे पहिला आणि तिसरा। मग पहिला कॉलम आहे माझा टू टू आणि तिसरा कॉलम आहे टू वन। लक्षात येते? यात ही बेसिक पायरी आहे की तुम्हाला डिटर्मिनंट प्रॉपर लिहिता आले पाहिजेत, आणि म्हणून आपण हे कॉलम करून नंबर लिहिले 12, 32, 13। ठीक आहे, आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहोत, याची व्हॅल्यू काढणार आहोत। व्हॅल्यू कशी काढतात? तर याआधी गट्टी गणिताशीमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जरूर बघा, म्हणजे व्हॅल्यू काढण्यासाठी तो सोपा जाणार आहे। मी याची व्हॅल्यू काढायला घेते, 2 × −1 − 3 × 2। इथे 2 × −1 − 3 × 1, 2 × 1 − 2 × 2। व्हॅल्यू काढूया। आता चिन्हांचे गुणाकार, चिन्हांचे गुणाकार भागाकार कसे असतात याचाही व्हिडिओ टाकलेला आहे, तोही अवश्य बघा। उत्तर येणार आहे −2 − 6 दॅट इज इक्वल टू −8, −2 − 3 दॅट इज इक्वल टू −5, −2। ओके, आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणं बाकी आहे, तेही काम करून घेऊया। एक्स इज इक्वल टू dx/d हा फॉर्म्युला दिलेला आहे, मग dx ची व्हॅल्यू किती आली आहे बघूया। dx ची व्हॅल्यू आहे −5, d ची व्हॅल्यू −8, चिन्हांचा भागाकार माहिती आहे 5/8। त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची आहे, अगेन फॉर्म्युला dy/d इज इक्वल टू, dy ची व्हॅल्यू आलेली आहे आपली −2, d ची व्हॅल्यू आलेली आहे −8, सो व्हॅल्यू इज 1/4। ओके, लक्षात येते का? बघा, आपल्याला क्रॅमर्स रूल जास्त मार्क देणारा प्रश्न आहे 10वीच्या दृष्टीने विचार करता, त्यामुळे हे डिटर्मिनंट लिहिता येण्यासाठी आपल्या स्वतःला तयार करायचं आहे। म्हणून एक छोटा नंबर दिला 12, 32, 13। काय म्हणायचंय? 12, 32, 13। एक म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, 2 म्हणजे वायचा कोइफिशियंट आणि 3 म्हणजे कॉन्स्टंट। याला अजून एक मेथड आहे लक्षात ठेवायला, डी म्हणजे काय? मोबाईलचा जमाना आहे, डिलीट हा शब्द आपल्याला माहिती आहे, मग डी म्हणजे काय? डिलीट कॉन्स्टंट आणि उरलेले दोघं जण लिहा, असं पण आपल्याला चालू शकतं। dx म्हणजे काय? डिलीट एक्स आणि हे दोन लिहायचे, पण एक्स लिहिताना आपण अशी फुली मारतो म्हणून इंटरचेंजिंग आहे हे विसरायचं नाही, आधी कॉन्स्टंट आणि नंतर वायचे कोइफिशियंट। dy, डिलीट वाय, वाय डिलीट केला आणि उरलेले कोइफिशियंट लिहिले तरी सुद्धा तुम्ही डिटर्मिनंट लिहू शकता। कुठली आयडिया आवडते ते बघा, प्रॅक्टिस करा, सो चॉईस इज युअर्स। ओके, थँक्यू।